महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास नाइंथ आलजेब्रा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन आपण सॉल्व्ह करतोय हा चॅप्टर करण्या अगोदर तुम्हाला रॅशनल नंबर ऑड इवन प्राईम होल नंबर नॅचरल नंबर इंटीजर्स हे सगळं शिकावं लागेल त्याशिवाय या धड्यामधलं जे रिअल नंबर्स आहेत हे सगळे मिळून रिअल नंबर्स होतात ते समजणार नाही तर बेसिकवाला पहिले व्हिडिओ करून या त्याच्यानंतरच हा नाईन स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिस सेट समजेल तुम्हाला तर याच्यात क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इन टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त डिनॉमिनेटर पाहायचं आहे डिनॉमिनेटर म्हणजे अपॉनच्या खाली जो नंबर असतो तो डिनॉमिनेटर आहे अपॉनच्या वरती जे नंबर असतो तो, तो न्युमरेटर आहे डिनॉमिनेटरमध्ये जर टू किंवा फाईव्ह हे दोन नंबर सोडून दुसरे नंबर आले तर आपण म्हणायचं इट इज नॉन टर्मिनेटिंग आणि टू किंवा फाईव्हपैकी एखादा नंबर आला तर म्हणायचं हे टर्मिनेटिंग नंबर आहे टर्मिनेटिंग नंबर काय असतो मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला का डेसिमलच्या नंतर एंड होतो डिव्हिजन पुढं फर्दर डिव्हिजन होत नाही तो काय झाला तो टर्मिनेटिंग झालेला आहे आता हे सिम्पल ट्रिक बघा पहिला आहे थर्टीन अपॉन फाईव्ह फाईव्ह डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे फाईव्ह आला तर आपण म्हणायचा इट इज अ टर्मिनेटिंग नंबर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटरमध्ये इलेव्हन आहे तर आपण काय म्हणणार इट इज नॉन टर्मिनेटिंग तिसऱ्यामध्ये सिक्स्टीन आहे याला आपण काय म्हणणार आहे बघा सिक्स्टीनला जर आपण फॅक्टर्स काढले सिक्स्टीनचे सिक्स्टीनचे आपण जर फॅक्टर काढले तर सिक्स्टीन कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो तर सिक्स्टीन वनच्या टेबलमध्ये येतो टूच्या टेबलमध्ये येतो फोरच्या टेबलमध्ये येतो एटच्या टेबलमध्ये येतो आणि सिक्स्टीनच्या टेबलमध्ये येतो एच एतला हा एक फॅक्टर टू आलेला आहे है ना टू आल्यामुळे काय म्हणणार आपण हा टर्मिनेटिंग आहे जर टू किंवा फायव्ह असे दोन फॅक्टर नसतात याच्यापैकी कोणता पण एक फॅक्टर नसेल त्या फॅक्टर्समध्ये तर आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग म्हणणार आहे आणि टू आणि फाईव्हपैकी एखादा असेल तर आपण काय म्हणणार आहे हा टर्मिनेटिंग आहे ठीक आहे नेक्स्ट बघा वन ट्वेंटी फाईव्ह याच्यामध्ये पण फाईव्ह येतो आहे वन ट्वेंटी फाईवचे फॅक्टर्स काय फाईव आहे फाईव्ह आहे तुम्हाला हे पाहायचं आहे का वन ट्वेंटी फायव हे फायवने डिवाईड होतो आहे का फॅक्टर शोधायचे आहेत फॅक्टर शोधता आले तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता त्याच्यानंतर डिनॉमिनेटर आहे सहा सहा दोन आणि पाचपैकी नाही आहे तर आपण काय करणार आहे याला नॉन टर्मिनेटिंग म्हणणार आहे ठीक आहे द डेसिमल फॉर्म विल बी नॉन टर्मिनेटिंग बिकॉज अदर दॅन द डिनॉमिनेटर इज अदर दॅन टू ऑर फाईव्ह तर असे हे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग डिसाईड करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये सॉल्व्ह करण्याचे काही क्वेश्चन दिलेले वन ट्वेंटी सेवन वन ट्वेंटी सेवन डिवायडेड बाय टू हंड्रेड आता याला डायरेक्टली डिवाइड करायला पाहिजे माझी डेसिमल डिव्हिजनची एक व्हिडिओ आहे ती पाहिल्याच्यानंतर तुम्हाला खूप सोपं जाईल ही मेथड मी नाही सांगत कारण विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतो डायरेक्टली आपण डिव्हिजन करूया लाँग डिव्हिजन मेथडनी सॉल्व करायचं आहे तर याला सॉल्व कसा करायचं आहे तर वन ट्वेंटी सेवन घेतलं वन ट्वेंटी सेवन याला डिवाईड करायचं आहे टू हंड्रेडनी तर टू हंड्रेड तर मोठा नंबर आहे वन ट्वेंटी सेवन छोटा नंबर आहे तर पहिले आपण याला झिरोने डिवाईड करूया टू हंड्रेड झिरो जा झिरो वन ट्वेंटी सेवन खाली आला मग त्याला आपण डेसिमल लावू लौ। डेसिमल लावल्याच्या नदी आपण शून्य वाढू शकतो आता टू हंड्रेडचा टेबल परत वाचला याच्यासाठी तुम्हाला टू तु हंड्रेडचं टेबल लिहावा लागणार आहे तर टू हंड्रेड सिक्स जा टुवे हंड्रेड असा येतो याचे जवळपासचा नंबर घ्यायचा आहे मग डिनॉमिनेटरमध्ये सेवन्टी आला आहे आता डेसिमल एकदा लावलेलं ला, असल्यामुळं मी इथं डायरेक्टली शून शून्य लावू शकतो आता काय करायचं आहे टू हंड्रेड थ्री जा सिक्स हंड्रेड बघा आता सातशेपैकी सहाशे गेले मग काय होणार शंभर उरणार आहे बघा इथं शंभर उरले मग डायरेक्टली अजून एक शून्य लावला तर ते एक हजार झाले आणि दोनशेच्या टेबलमध्ये एक हजार कधी येतात टू हंड्रेड फायव्ह जा वन थाउजंड असं करून त्याला सॉल्व केलं आणि क्वेश्चनमध्ये जे उत्तर आलं झिरो पॉईंट सिक्स थ्री फाईव्ह तोच राहणार आहे आपला फायनल ॲन्सर पहा इथं कसं सॉल्व केलं फ्रॅक्शन जे दिला होता तो आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं याच्यासाठी तुम्हाला लाँग डिव्हिजन करता आला पाहिजे बस सिम्पल आहे लाँग डिव्हिजन करा टेबल लिहून घ्या ठीक आहे नेक्स्ट आहे ट्वेंटी फाईव्हला नाईंटी नाईननी डिवाईड करायचं आहे तर याला कसं डिवाइड करा पहा व्हिडिओ पॉज करा स्वतः सॉल्व करा आणि मग ॲन्सर कन्फर्म करा आता हे बार काय आहे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं आहे जर झिरो पॉईंट टू फाईव्ह टू फाईव्ह टू फाय असा नंबर रिपीट होत असेल तर आपण याला शॉर्टकटमध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह बार लिहू शकतो तेवढ्याच एरियावरती आपण बार लावतो जे रिपीट होतो आहे पुढचे क्वेश्चन बघून घ्या ट्वेंटी थ्रीला टू हंड्रेडने डिवाइड केलेला आहे काही डाऊट असेल तर आपला जे क्लास चालू आहे सध्या ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी या व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईन क्लास जॉईन करून डाऊट विचारू शकता बघा आता फोरला फायने डिवाईड करायचं आहे फोरला फाईव्हने डिवाईड करायचं आहे ते इथे थोडीशी वेगळी ट्रिक वापरली ती मी ते आत्ता नाही सांगत आहे मी तुम्हाला कारण तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये करायचा आहे आता आपण लाँग डिव्हिजन्स करूया फोरला फाईव्हने डिवाईड करायचं आहे तर फोर तर छोटा नंबर आहे मग मी काय करणार आहे झिरोने डिवाईड करणार आहे फाईव्ह झिरो जा झिरो फोर खाली आला मग इथं डेसिमल लावला आणि इथं शून्य लावला आता फाईव्ह एटचा फोर्टी बघा हे लॉंग डिव्हिजन मेथड जे आपण करत आलो आहे झिरो पॉईंट एट ॲन्सर आलेला आहे इथं काय केलं इथं राऊंड ऑफ फिगर केलं डिनॉमिनेटरमध्ये टेन 10, किंवा हंड्रेड किंवा थाउजंड असल्यावर न्युमरेटरमध्ये कसं चेंज होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही मेथड न करता लॉंग डिव्हिजन मेथडच करा प्रत्येक क्वेश्चनला पुढचं क्वेश्चन दाखवतो आहे सेवन्टीनला एटने डिवाईड केलेलं आहे तर हे जे क्वेश्चन्स आहेत याचे सोल्युशन मी डिस्प्ले केले तुम्ही न पाहता याला करा आणि तुमचे सोल्युशन ॲज इट इज येतात का ते पहा